प्लावक बलावर आधारित प्रश्नोत्तरे. बर, मग आता मला सांगा, विहिरीतून पाणी वर काढताना दोराला बांधलेली बादली पाण्यात पूर्ण बुडालेली असताना जितकी हलकी वाटते त्यापेक्षा ती पाण्यातून बाहेर काढताना जड का वाटू लागते? पाणी भरलेली बादली विहिरीत असताना तिच्यावर पाण्याकडून वरच्या दिशेने प्लावक बल प्रयुक्त होते, तर बादली पाण्यातून वर आली की तिच्यावरील प्लावक बल कमी होते, म्हणून बादली जड वाटते. अगदी बरोबर. म्हणजेच बादली पाण्यात असताना बादलीवर कार्यरत एकूण बल बरोबर पाणी भरलेल्या बादलीचं वजन वजा पाण्याने प्रयुक्त केलेले प्लावक बल, हे प्लावक बल द्रायूच्या घनतेशी समानुपाती असते. तसेच हवेची घनता पाण्याच्या घनतेपेक्षा खूप कमी असते, त्यामुळे हवेचे प्लावक बल कमी असल्याने बादली पाण्यातून वर काढली की जड वाटू लागते. आता आपण एक ॲल्युमिनियमचा लहान आकाराचा पातळ पत्रा एका बादलीत पाणी घेऊन त्यामध्ये हलकेच बुडवू. यात तुम्हाला काय आढळून आले ते सांगा. ॲल्युमिनियमचा पत्रा पाण्यात बुडतो. अगदी बरोबर. पत्र्याची घनता पाण्यापेक्षा जास्त असते, त्यामुळे पत्रा पाण्यात बुडतो. बरं, आता हा पत्रा वाकवून एक लहानशी बोट तयार करूया. आता ही बोट आपण पाण्यावर सोडूया. ही बोट पाण्यावर सोडल्यावर तुम्हाला काय आढळून आलं बरं? बोट पाण्यावर तरंगताना दिसते. अगदी बरोबर. त्या पत्र्याची बोट बनवल्यानंतर ती बोट पाण्यावर तरंगते. तुम्ही लोखंडी खिळा किंवा लोखंडाची कोणतीही वस्तू पाण्यात बुडताना पाहिली असेल, मात्र स्टीलचे मोठे जहाज हे पाण्यात न बुडता पाण्यावर तरंगते. असं का होत असेल बरं? सर, जहाजाचं आकारमान मोठं असतं. द्रवात सोडलेल्या वस्तूचं आकारमान जास्त असल्यास प्लावक बल जास्त असतं. अगदी बरोबर. द्रवात बुडविलेल्या वस्तूवर प्लावक बल प्रयुक्त होत असत, त्यामुळे पाण्यातील बादलीचं वजन कमी झाल्याचं जाणवत असतं. तुम्ही गोड्या पाण्याच्या तलावात व समुद्राच्या पाण्यात पोहताना बऱ्याच जणांना पाहिलं असेल, मात्र गोड्या पाण्याच्या तलावापेक्षा समुद्राच्या पाण्यात पोहणं अगदी सोपं जातं, कारण समुद्राच्या पाण्याची घनता ही गोड्या पाण्याच्या घनतेपेक्षा जास्त असते. कारण समुद्राच्या पाण्यात विविध प्रकारचे क्षार विरघळलेले असतात. आता आपण एका पेल्यामध्ये पाणी घेऊया व त्यामध्ये लिंबू टाकूया. काय झालं बरं? लिंबू पाण्यात बुडालं. बरं, आता आपण या पाण्यामध्ये 2 चमचे मीठ मिसळूया. आता लिंबू पेल्यात टाकूया. आता काय झालं? लिंबू पाण्यावर तरंगलं. अगदी बरोबर. मीठ मिसळलेल्या पाण्यावर लिंबू तरंगतं, कारण मिठामुळे पाण्याची घनता वाढते. या ठिकाणी प्लावक बल हे गुरुत्व बलापेक्षा जास्त होते. प्लावक बल वस्तूचं आकारमान व द्रवाची घनता यावर अवलंबून असतं. म्हणजेच द्रवात बुडणाऱ्या वस्तूंचं आकारमान जास्त असलं की द्रवाचं त्यावरचं प्लावक बलही जास्त असतं, आणि द्रवाची घनता जितकी जास्त असते तितकं द्रवाचं प्लावक बलही जास्त असतं. मुलांनो, एखादी वस्तू ही द्रवात टाकल्यास ती वस्तू द्रवात बुडेल, वर येऊन तरंगेल की द्रवाच्या आत तरंगेल हे कशावरून ठरतं ते सांगा, आणि त्यातील असंतुलित बलेही सांगा. एक, प्लावक बल वस्तूच्या वजनापेक्षा जास्त असेल तर वस्तू द्रवावर तरंगते. 2, प्लावक बल वस्तूंच्या वजनापेक्षा कमी असेल तर वस्तू द्रवात बुडते. 3, प्लावक बल हे वस्तूच्या वजनाएवढे असेल तर वस्तू ही द्रवाच्या आतमध्ये तरंगते. यातील पहिल्या 2 उदाहरणात असंतुलित बले आहेत आणि 3 प्रकारात संतुलित बल आहे. अगदी बरोबर. तर अशा प्रकारे आपण प्लावक बलाविषयी माहिती अभ्यासली आहे.